पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये ओपन जिमचे उद्घाटन संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशे ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्राध्यापक संभाजी पाटील यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी रयत सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या ओपन जिमचे उद्घाटन झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण सभागृहात प्राध्यापक संभाजी पाटील यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशे ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी रयतच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने, प्राचार्य अरुण आंधळे, प्राचार्य आर डी गायकवाड, संस्थेचे निरीक्षक कमलाकर महामुनी आदी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच प्राध्यापक संभाजी पाटील यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. दोन वर्षांमध्ये आपल्याला खूप काही काम करायचं आहे, मोठे काम करायचे आहे. रयतची उंची आताची जी वाढलेली आहे त्याच्याही पेक्षा आहे. वेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. ज्यावेळी काम करतो रयतमध्ये आपण विचारही करू शकत नाही अशा क्षेत्रातून लोक आपल्याला मदत करतात. कारण टाटाची माणसं आली, किती मदत करावी. आम्ही कधी आयुष्यामध्ये सुद्धा कधी विचार केला नाही. रुपये आणि पैसे बाहेर कधी नाही, चार आकड्याच्या वर आम्हाला कधी देणगी मिळाली नाही, रामशेठ सोडून. पण आज 72 कोटी रुपये टाटा कन्सल्टन्सी नामाच्याकडे द्यायचं कौतुक केलं. आज महाराष्ट्र गव्हर्नमेंट तुम्हाला क्लस्टर युनिव्हर्सिटी 55 कोटीचा प्रोजेक्ट फक्त रयतनं देऊ करत आहे. सर, हे पहिल्यांदा घडतं आहे. आणि कशातनं घडतं आहे की रयत शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या माध्यमातून ही 100 वर्षाची जी परंपरा उभी राहिली आहे. आणि ही परंपरा काय सांगते आहे की आज ज्या करतोय आपण याच्याही पेक्षा आजपासून 25 वर्षांनी पुढं काय होणार आहे त्याची वेध घेऊन नवीन पिढी तयार करणं हे लोकांना अपेक्षित आहे. आणि ते अपेक्षित त्या आशा फक्त कोण कोण करणार असेल तर ते रयत शिक्षण संस्था करू शकते. आणि त्याच्यासाठी लागणार आहे ते मनुष्यबळ फक्त रयतच घेऊ शकेल. लोकनेते रामशे ठाकूर यांनी आपल्या भाषणात प्राध्यापक संभाजी पाटील यांचा गुणगौरव करीत त्यांनी कला क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच त्यांच्या उपक्रमाला 10 लाख रुपयांची निधी देणार असल्याचे जाहीर केले. जिमचं उद्घाटन माझ्या हस्ते आलं हे जसं मला संयुक्ती वाटत नाही, पण एक चला एक ज्ञानदेवी सदस्य या नात्यांची माझा सत्कार म्हणजे माझ्या हस्ते केलं. आमच्या संभाजी पाटलांकडे पाहिल्यानंतर पण वाटतं हा पहलवान कसला कोल्हापूरचा, कोल्हापूरचा पहलवान म्हटल्यानंतर हिंद केसरी म्हटल्यानंतर मला वाटते 50 किलोमध्ये ते खेळतात, ते किती किलोमध्ये खेळतात हे सर्वांना सांगता येत नाही. कारण का एक विषय त्याच्यामध्ये तुमचे अनेक वजन गटाचे गट असतात आणि गटाप्रमाणे वजनाप्रमाणे खेळायला मिळतं. पण त्यांनी जे नाव अख्ख्या भारतामध्ये कमवलं आपल्या विद्यार्थ्याचं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण लहान आहोत, मोठा आहोत, काय ताकद काय नाही हे न बघताना ध्येय मोठं असणे महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यामुळे मला त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटतं की मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशा प्रकारचे संभाजी पाटील आहेत. आणि अशा दृष्टीनं त्यांनी कबड्डीमध्ये आपलं तुमच्या कुस्तीमध्ये केलं, कबड्डीत केलं, सर्व खेळामध्ये म्हणजे बरेचशा प्रकारचे खेळ जे त्यांनी आता जे डायरेक्टर म्हणून जे आहेत ते त्यांनी सर्व त्या क्रमांक झाले. आणि त्यांनी एकंदरीत जिमला आणि त्याचा क्रीडा क्षेत्राला एक चांगलं नाव दिलं. म्हणजे क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहित करण्याचं काम त्यांनी केलं. सत्कारमूर्ती प्राध्यापक संभाजी पाटील यांनी आपले विचार यावेळी मांडले.